हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. आज आपण जसं याच्या पहिल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हिंदीमध्ये जो ब्लाऊजची पूर्ण टिप्स जे आहे की ब्लाऊजची कटिंग कशी करायची आहे आणि ती कशा पद्धतीने केली पाहिजे, तर त्याच्या ज्या इम्पॉर्टन्स टिप्स ज्या आहे त्या मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ पूर्णपणे बघा, म्हणजे तुम्हाला पूर्ण लक्षात येऊन जाईल की कशा पद्धतीने ब्लाऊजची कटिंग करायची आहे. हा व्हिडिओ जर तुम्ही पूर्ण बघितला तर तुम्हाला प्रत्येक छातीच्या मापानुसार तुम्हाला ब्लाऊजची कटिंग ही करता येईल. तर त्यासाठी काय करावं लागेल, तर हा पूर्ण व्हिडिओ जर बघितला तर मी तुम्हाला अगदी व्यवस्थितरित्या ब्लाऊजची कटिंग कशी करायची आहे आणि त्याला ज्या टिप्स ज्या देणार आहेत त्या तुम्ही जर बघितल्या तर तुम्हाला प्रत्येक छातीच्या मापानुसार तुम्हाला ही ब्लाऊजची कटिंग जी आहे ती करता येईल. म्हणजे 28 छातीपासूनचे 48 छातीपर्यंत आपल्याला ही ब्लाऊजची कटिंग ही तुम्हाला करता येईल. आता खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे. हे बघा, आता हा जो ब्लाऊज आहे, आता ब्लाऊज ज्यावेळेस आपण ब्लाऊजची कटिंग करतो तर ब्लाऊजच्या कटिंगच्या आधी आपल्याला याची मेजरमेंट घ्यावी लागते. आता ब्लाऊजची मेजरमेंट घ्यायची असते तर ब्लाऊजची मेजरमेंट जी आहे ती आपण पाठीमागच्या साईडने, म्हणजे बॅक साईड जी आहे ब्लाऊजची त्या साईडने आपण याची मेजरमेंट घेणार आहोत. आता पहिले तर आपण याची मेजरमेंट घेणार आहोत. ब्लाऊजची उंची मोजून घ्यायची आहे पहिली. आता ब्लाऊजची उंची मोजताना हे जे शोल्डर जॉईंट झालेले आहे तिथपासून सरळ रेषेमध्ये आपण ब्लाऊजची उंची घेणार आहोत. ही झाली आपली ब्लाऊजची पूर्ण उंची. आता ही ब्लाऊजची पूर्ण उंची आहे आपली 12.5 इंच. आता ही ब्लाऊज असा थोडासा ओढून ब्लाऊजची उंची घ्यायची आहे, म्हणजे पूर्ण उंची निघते. कारण अशी सरळ घेतली तर ही 12 इंच पण येऊ शकते. ही पूर्ण ओढून घेतली तर 12.5 इंच आपली ही ब्लाऊजची उंची येते. आता इथे आपला हा बॅक साईडचा गळा जो आहे तो येतो आपला 8 इंच. जेवढा आपला गळा असेल तर आपण ज्यावेळेस कटिंग करतो त्यावेळेस आपल्याला पहिले तर 8 इंचाचाच गळा आपल्याला कट करावा लागतो. नंतर आपल्याला ज्यावेळेस आपण ब्लाऊज शिवतो, शिवल्यानंतर ज्यावेळेस थोडीशी हलकीशी गोलाई आपण देतो तर त्यावेळेस आपल्याला ब्लाऊजचा गळा जो आहे, कारण वरच्या साईडला हे शोल्डर जॉईंट होतं, तर पायपिंग पण लावण्याच्या आधी आपण गळा मोजून घ्यायचा आहे. त्यानंतर उंची झाली आपली पहिली. उंची झाल्यानंतर आपल्या छातीचा हे बघा, आता इथपासून हे जे आहे हा पोर्शन जो आहे एक साईडचा, तर हा एक साईडचा म्हणजे छातीचा चौथा भाग आहे. आता इथपासून जसं ह्या बाहीच्या इथपासून ते दुसऱ्या बाहीपर्यंत जे आपण माप मोजतो, हे इथपासून इथपर्यंत जे माप मोजतो ते आपला छातीचा अर्धा भाग असतो आणि डबल केल्यानंतर तो छातीचा आपला चौथा भाग निघत असतो. आता इथे बघा, आता आपल्याला काय करायचं आहे, छातीचा चौथा भाग मोजायचा आहे. आता तो कशा पद्धतीने मोजणार आहोत हे बघा, ब्लाऊजला असं ठेवायचं आणि थोडंसं ओढून घ्यायचं आहे. ब्लाऊजचं माप जे आहे ते आपण अशा पद्धतीने ओढून घेणार आहोत, म्हणजे हे पूर्ण माप निघतं आपलं. असं केलं तर हे बघा 9 इंच निघतं, पण थोडंसं ओढून जर घेतलं तर हे 9.5 इंच निघत असतं. आता 9.5 इंच हा छातीचा चौथा भाग आपला निघालेला आहे. छातीचा चौथा भाग जो आहे तो आपला 9.5 इंच निघालेला आहे. आता हे झालं, म्हणजे आता कुठल्याही छातीचं माप असो आता छातीचा चौथा भाग प्लस आपल्याला 1.5 इंच घ्यायचं, मग 28 इंच असो किंवा 48 इंच असो त्याचा चौथा भाग काढायचा आहे आणि त्याच्यामध्ये 1.5 इंच मिळवायचं आहे. आता ज्यावेळेस आपण पाठीमागची उंची घेतली तर उंची जेवढी उंची असेल त्यामध्ये आपल्याला 1 इंच मिळवायचं आहे. म्हणजे जेवढी पूर्ण आपली उंची असेल, 12 इंच असो, 13 इंच असो, 15 इंच असो, जी पण आपल्या ब्लाऊजची उंची असेल त्यामध्ये आपल्याला फक्त 1 इंच मिळवायचं आहे. आणि छातीचा चौथा भाग घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला 1.5 इंच मिळवायचं आहे. ब्लाऊजची साईज कितीही असो आपल्याला हा पॅटर्न जो आहे तो एकसारखा ठेवायचा आहे. म्हणजे 28 इंच असो, 30 इंच असो, 32, 34, 36, 38, 42, 44 जे पण असेल छातीचा चौथा भाग प्लस 1.5 इंच आपल्याला घ्यायचा आहे. हे झालं. दुसरी गोष्ट म्हणजे उंची झाली, पाठीमागचा नेक झाला, छातीचा चौथा भाग कसा घ्यायचा तो पण मी तुम्हाला सांगितलेला आहे. आता हा जो मोंढ्याचे आकार असतो, आता हा मोंढ्याचा आकार जो असतो कमेंट्स बॉक्समध्ये विचारलं गेलं होतं की या छातीच्या याच्यानुसार तुम्ही आकार देता का, तर छातीच्या अनुसार नाही तर आपण कमरे अनुसार हा गोलाई जे आहे या मोंढ्याची गोलाई जी आहे ती देत असतो. म्हणजे कसं असतं हे बघा, आता हे कमरचे जे माप असते, आता आपण कमरच्या अनुसार कसे माप घ्यायचे, आता ही जी एक्स्ट्रा पट्टी असते हिला सोडून द्यायची
इला सोडून आपण कमरचे माप घेत असतो. हे बघा अशा पद्धतीने आपल्याला हे कमरचे माप घ्यायचे आहे. हे आहे आपलं 32 इंच. म्हणजे आता हे 30 इंच कमर ज्यावेळेस असतं, 30 च्या पुढं ज्यावेळेस ब्लाऊजचं कमर असतं त्यावेळेस, आता 30 च्या पुढे ज्यावेळेस कमरचे ब्लाऊजचं जो कमर असतो 32 इंच, 31 इंच, 34 इंच, तर इथे आपण जे मोंढ्याचा आकार जो आहे तो पुढच्या साईडचा, जसं फ्रंट साईडचा आपण देतो 1.5 इंचावर आणि बॅक साईडचा देत असतो आपण 2 इंचावर. ज्यावेळेस कमर जे आहे 30 किंवा 30 च्या आत 29 इंच, 28 इंच, 27 इंच जर कमर असेल तर इथे आपण मोंढ्याचा जो आकार आहे तो देतो फ्रंट साईडचा 1 इंचावर आणि बॅक साईडचा 1.5 इंचावर. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. जर त्या पद्धतीने आपण जर व्यवस्थित आकार दिला तर इथे जे प्लेट्स पडतात त्या पडत नाही, किंवा झोळ जो पडतो ब्लाऊजसाठी तो पण पडत नाही. दुसरं झालं, इथे आपल्याला ब्लाऊजची जी क्रॉसपट्टी आहे ही 4 इंचाची आणि 3 इंचाची काढायची आहे. आता काय होतं, जसं कोणी म्हणतं की ही खूप मोठी होते किंवा काय होतं, तर मी तुम्हाला शिलाईमध्ये पण सांगितलेलं आहे कशा पद्धतीने ब्लाऊजचं हे करायचं आहे. ज्यावेळेस आपण पाठीमागच्या साईडने पूर्ण उंची मोजतो, जेवढी आपली उंची असते त्यामध्ये आपण 1 इंच मिळवलेला असतं, आणि 1 इंच मिळवल्यानंतर जेवढं आपण जेव्हा पाठीमागच्या साईडने आपण ही पट्टी लावून घेतो, तर पट्टी लावल्यानंतर बॅक साईड आपण तयार करून घेतो, आणि ज्यावेळेस फ्रंट साईड जे आहे हा कटोरीचा टक्स टाकत असतो, पहिला टाकल्यानंतर हा कटोरीचा साईडचा पार्ट जोडत असतो, त्यानंतर आपण ही क्रॉसपट्टी जोडतो. तर क्रॉसपट्टी जोडल्यानंतर जर डबल असेल आतल्या साईडनी एक जोडायची आणि ह्या साईडनी एक जोडायची, आणि जर सिंगल असेल तर फक्त एकच क्रॉसपट्टी जोडायची आहे. जोडल्यानंतर बॅक साईडवर आपल्याला ही फ्रंट साईड ठेवायची आहे आणि आपल्याला खूण करून घ्यायची आहे की आपली फ्रंट साईड थोडीशी मोठी येते का, आणि थोडीशी मोठी आलेली असेल तर तिथे आपण एक मार्किंग करायचं आहे आणि तिथून एक सरळ टिप मारून घ्यायची आहे. जेवढं जास्त येतं तेवढं शिलाईमध्ये आपण आतमध्ये टाकत असतो. शक्यतो तर जास्त येतच नाही, कारण ती जी क्रॉसपट्टी आहे थोडीशी जी शिवण्यासाठी एक्स्ट्रा असते ती बरोबर शिवण्यामध्ये चालली जाते. आता हे झालं क्रॉसपट्टीचं, आणि कटोरीचा जो टक्स पॉईंट आहे तो आपण असा 1.5 इंचावर घेत असतो आणि असा 2.5 इंचावर घेत असतो. याची उंची जर जास्त असेल, ब्लाऊजची जर उंची जास्त असेल तर इथे आपण 2.5-3 इंचावर पण टक्स पॉईंट हा घेत असतो. आता त्यानंतर बाहीची जी उंची असते, बाहीची जेवढी उंची असते तर बाहीच्या उंचीमध्ये आपल्याला 1.5 इंच मिळवायचं असतं. आता इथे आपलं मोंढ्याचं मापाचं झालं, क्रॉसपट्टीचं झालं, आता इथे आपण शोल्डरचं बघणार आहोत. आता शोल्डरचं कसं करायचं आहे किंवा गळ्याचं कसं करायचं आहे, जर आपलं 28-30 इंचाचा छातीचा ब्लाऊज जर असेल, 28-30 छातीचा जर ब्लाऊज असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, या ब्लाऊजचं जे आहे तर त्यामध्ये आपल्याला 1.25 इंचावर गळा घ्यायचा आहे आणि 5 इंचावर आपल्याला शोल्डर घ्यायचं आहे. 1.25 इंचावर गळा घेतल्यावर आणि 5 इंचावर शोल्डर घेतल्यानंतर तो ब्लाऊज एकदम परफेक्ट बसतो. आणि जसं 30 च्या नंतर 32-34-36-38-40 साठी आपल्याला 2.5 इंचावर गळा घ्यायचा आहे आणि 5.5 इंचावर आपल्याला शोल्डर टाकायचे आहे. त्यानंतर तिथून पुढचा जो असतो 42-44-46 इंचाचा ब्लाऊज जो असतो, तर 2.5 इंचावरच आपल्याला गळा टाकायचा आहे आणि 6.5 इंचावर आपल्याला शोल्डर टाकायचे आहे. आणि त्यानंतर पण आपलं शोल्डर थोडं ब्रॉड असेल तर आपण 6 इंचावर पण शोल्डर हे टाकू शकतो. आता अशा पद्धतीने जसं ब्लाऊज घेतला, ब्लाऊजची उंची घेतली आपण, उंचीमध्ये 1 इंच मिळवतो, छाती घेतली, छातीचे माप घेतल्यानंतर छातीचा चौथा भाग काढत असतो, छातीचा चौथा भाग काढल्यानंतर त्यामध्ये आपल्याला 1.5 इंच मिळवायचे आहे. आता गळा किती घ्यायचा आहे हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि शोल्डर किती घ्यायचं हेही मी तुम्हाला छातीच्या नुसार सांगितलेलं आहे की कशा पद्धतीने घ्यायचं आहे. हा मोंढ्याचा आकार जो लक्षात येत नाही आहे की नेमकं मोंढ्याचा आकार कसा द्यायचा, इकडून किती घ्यायचा आणि कसा घ्यायचा, तो पण कमरेवर डिपेंड आहे, कमरेचं जे माप आहे त्यावर डिपेंड आहे. आणि त्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं आहे की कशा पद्धतीने हे कमर किती असल्यानंतर आपल्याला किती हा भाग जो आहे याची गोलाई जी आहे ती आकार जो आहे मोंढ्याचा तो कशा पद्धतीने द्यायचा आहे. आणि ब्लाऊजची उंची घेतल्यानंतर त्यामध्ये आपण 1 इंच मिळवत असतो. तर अशा पद्धतीने जर तुम्ही ब्लाऊजची व्यवस्थित आपण जर मेजरमेंट घेतली आणि ब्लाऊजची मेजरमेंट घेतल्यानंतर आपण त्यामध्ये जर व्यवस्थितरित्या कटिंग जर केली तर आपली ब्लाऊजची जे ब्लाऊज जो आहे तो अगदी व्यवस्थित बसतो. आता मी तुम्हाला यामध्ये फिटिंग पण कशी करायची आहे ती मी तुम्हाला सांगते.
आता हे बघा, इथे आपल्याला हा बॅक साईडचा भाग असतो. आता हा बाहेर पाठीमागचा साईडचा भाग आहे, याचा आपल्याला सेंटर काढावा लागतो. हे जे आहे याचा आपल्याला सेंटर घ्यायचा आहे. आता बॅक साईडच्या याचा जर आपण इथे सेंटर काढला, इथे सेंटर काढल्यानंतर इथे आपल्याला काय करायचं आहे, हुकची जी बाजू आहे ती आपल्याला इथे याच्यावर ठेवायची आहे. या सेंटरवर आपल्याला हुकची जी बाजू आहे ती ठेवायची आहे. हे बघा, इथे आपला सेंटर निघाला. इथे आपण हुकपट्टी जी असते ती आतल्या साईडला फोल्ड होत असते, म्हणून आपण हे जे इथे ठेवणार आहो, आणि बाकीचा जो आहे तो असा पूर्ण बाहेरच्या साईडला का असेल तर थोडंसं कट करून घ्यायचं आहे. फ्रंट आणि बॅक साईड ही सारखी करून घ्यायची आहे, आणि त्यानंतर सुईच्या साईडने एक टिप मारून घ्यायची आहे. आणि त्यानंतर जसं बाहीचा जो हाफ बाहीचा हाफ जे आहे त्याच्यावर एक मार्किंग करायचं, छातीचा चौथा भाग आहे तिथे एक मार्किंग करायचं, आणि कमरेचा चौथा भाग आहे तिथे एक मार्किंग करायचं. तर अशा पद्धतीने सरळ रेषेमध्ये आपल्याला ही फिटिंगची टिप मारून घ्यायची आहे. त्यानंतर हे जे आहे, आता ही एक्स्ट्रा पट्टी असते आपली. आता ही एक्स्ट्रा पट्टी असल्यानंतर ही एक्स्ट्रा पट्टी जी आहे तर ह्या सेंटर जे आहे सेंटरच्या पुढे आपल्याला ठेवायची आहे. पुढे ठेवल्यानंतर इथे आपण पूर्णपणे अशा पद्धतीने ब्लाऊजचं हे करणार आहोत. जे काही बाहेरच्या साईडला निघत असेल तर त्या थोडंसं हलकंसं याची कटिंग करून घेणार आहोत. इथे आपण बाही जो आहे दंडघेर त्याचा हाफ आपण इथे घेणार आहोत. छातीचा चौथा भाग ही पण पट्टी आपण एक्स्ट्रा पट्टी आहे इथे सोडून, हे बघा ही एक्स्ट्रा पट्टी सोडून आपण छातीचा चौथा भाग इथे आपण घेणार आहोत. छातीचा चौथा भाग इथे घ्यायचा आहे, आणि इथे पण एक्स्ट्रा पट्टी सोडून आपल्याला कमरचा चौथा भाग घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने याची फिटिंग पण येते. तर मी तुम्हाला पूर्ण ब्लाऊजची माहिती जी आहे ती कशा पद्धतीने ब्लाऊज कटिंग करायची आणि किती कुठल्या छातीसाठी किती घ्यायचं आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि याच्यात पण तुम्हाला अजून काही समजलं नसेल तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये मला विचारू शकता. मी तुम्हाला यावर पूर्णपणे परत व्हिडिओ बनवून तुम्हाला सांगू शकते की जी काय अडचण असेल ती. आता हा कटोरीचा जो पार्ट आहे तो कशा पद्धतीने वाढवायचा आहे तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये तर दाखवलेलंच आहे. म्हणजे याआधी पण व्हिडिओ मी कटिंगचे व्हिडिओ अपलोड केलेले आहे, त्यामध्ये तुम्ही बघू शकता की याची कटोरीचा पार्ट कसा वाढवायचा आहे. आणि जर पाहिजे असेल तर मी तुम्हाला परत याच्यावर मराठीमध्ये व्हिडिओ मी तुम्हाला बनवून दाखवू शकते. तर हा व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.